कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 45 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय। आज सकाळपासूनच जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे। दिवसभर चांगला पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे। कणकवली तालुक्यामध्ये 84 मिलीमीटर, वैभववाडी आणि कुडाळमध्ये 60 मिलीमीटर तर देवगडमध्ये 35 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। गेली 15 दिवस महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने काल हजेरी लावली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावलेला पाहायला मिळतोय। शेतकऱ्यावरती दुबार पेरणीची आलेली वेळ या बरसणाऱ्या पावसामुळे टळलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अतुलसह प्रसाद पाताडे, लोकशाही न्यूज, कुडाळ, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा,